सांगलीतील अनिकेत कोथळे खून प्रकरण आरोप निश्चितीचा मसुदा आज न्यायालयासमोर दाखल करण्यात आला ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी याची माहिती दिली आहे गेल्या वर्षी सहा नोव्हेंबरला शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत कोथळे मृत्यूकांड प्रकरण घडले होते या प्रकरणामुळे राज्यभर खळबळ उडाली होती जबरी चोरीच्या गुन्ह्यात अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे यांना अटक करण्यात आली यानंतर दोघांना तीन दिवसांची कोठडी मिळाली त्याच दिवशी रात्री आठ ते नऊच्या सुमारास बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे आणि त्याच्या साथीदारांनी कोठडीत चौकशी करताना अनिकेतला बेदम मारहाण त्यात त्याचा मृत्यू झाला होता या प्रकरणी कामटेसह अनिल लाड अरुण टोनी नसरुद्दीन मुल्ला राहुल शिंगटे आणि झिरो पोलीस झाकीर पट्टेवाले यांना अटक झाली सी आय डीने तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जिल्हा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे या प्रकरणी आज सुनावणी होणार होती मात्र पुरवणी कागदपत्रांची प्रत आज बचाव पक्षाच्या वकिलांना मिळाली त्यामुळे त्यांनी न्यायालयाकडे मुदतीसाठी अर्ज केला उद्या सरकार पक्षातर्फे आरोपींवर आरोप, आरोप निश्चितीचा मसुदा न्यायालयासमोर ठेवला जाणार आहे त्यानंतर सुनावणी सुरू होईल